अरे एक बाटली रक्तदान केलं तर काय अस्वस्थ झाला तो कोल्हे हो ना, आणि आपण याच गोष्टीचा फायदा घ्यायचा. कसा? लक्ष्मीला किडनॅप करून. नाही नाही मामा, ती देवी हो. अरे आपण तिला मारायचं नाही रे, आपण तिला फक्त धमकी द्यायची, खंडणी घ्यायची आणि सोडून द्यायचं. नाही नाही नको. ए आता नाही नाही म्हणू नकोस, मी आणखी राबू शकत नाही त्या घरामध्ये. नाही म्हणजे तिला जर किडनॅप केलं तर ती घर डोक्यावर घेईल. मग आपण एक काम करू, आपण तिला बाहेर घेऊन जाऊ आणि मग किडनॅप करू. पण बाहेर नेणार कसं? ए बघ, ती आपल्याशी चांगली वागते. आपण तिला सांगूया की जॉगिंगला जाऊया, ती नाही म्हणायची. नाही अच्छा एवढंच ना, मग चालेल. चला मग. आता कसं शहाण्यासारखं बोललात. मी जॉगिंगला चालले, तुम्ही पण चला ना. आईला मी बोलायच्या आधीच तिने डिलिव्हरी केली, डायलॉग डिलिव्हरी. हिला कळला की काय आपला प्लॅन किडनॅपिंगचा? किडनॅपिंग? मॅमना किडनी पेनिंगचा विकार आहे. किडनी पेनिंग जे काय आहे त्याच्यासाठी जॉगिंग करणं उत्तम. मामी पण तेच म्हणत होतो. मग चला 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 चला. रात्रीच्या वेळी स्त्रियांना एकट्यानं फिरता यायला पाहिजे, तेच खरं स्वातंत्र्य, असं नेहरू नेहमी म्हणायचे. महात्मा गांधींनी म्हटले ते. गांधींनी म्हटलंय काय? गांधी आणि नेहरू एकत्रच होते ना त्यावेळेला. काय मामा, जसं काय त्या क्षणाला तुम्ही तिथे होतात. तू कशाला बोलवलंस आम्हाला जॉगिंगला? तुला एकटीला भीती वाटते काय? मला तर भीती वाटते, मी ब्लॅक बेल्ट आहे कराटेची. मी नेहमी माझ्या कुत्र्याला घेऊन जॉगिंगला येते. आज तो आजारी आहे म्हणून मी तुम्हा दोघांना बोलवलं. ती आपल्याला कुत्रा म्हणाली काय? तुम्ही कशाला विषय सुरू करायचा? गांधी नेहरू. चला चला इकडे जा इकडे. इथं तर कुणीच दिसत नाहीये. आपण तिच्यावर अलगद झेप घेऊया आणि तिला कोंबडी सारखी पकडूया. कोणीतरी आपला प्लॅन आम्हाला ताणतोय. नाही नाही, किडनॅप आपणच करायचं, खंडणी पण आपणच घ्यायची. हो पण त्याआधी या लोकांना मारलं पाहिजे ना. ते तुझं काम आहे, ते तू बघ. ठीक आहे, खंडणी जरूर मीच बघतो. चाकूचा धाक दाखवून मुलीला पळवता का रे भेकडांनो? अरे तुमच्यात हिंमत असेल ना तर माझ्याशी लढा. माझ्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. याच्याकडे नाही, तिच्याकडे. हिच्याकडे ब्लॅक बेल्ट नाहीये आणि आपल्याकडे दहा जण आहेत. दहा जण काय? अरे बोला ना तिला सोडा. ऐकायची सवय नाही आपल्याला. आपण फटके खाऊ, फार गेलू, आपला शब्द ऐकून घेणार नाही. बरे बोललत ना तर ते रक्ताचे थारो इतकात ते म्हणलं काय.
माझ्या मुलीचं नाही माझं आयुष्य वाचवलंय. तुमचे उपकार कसे मानावेत तेच कळत नाही. आजपर्यंत फक्त देवाच्या पाया पडत होतो, आज तुमच्याही पाया पडतो. हो असं काय करताय, एवढ्याशा गोष्टीला इतकं का महत्व देताय? अहो ही एवढीशी गोष्ट नाही, लक्ष्मी आमच्या घराचं चैतन्य. आता तुम्ही आमचे नोकर नाहीत, अहो म्हणजे घरचेच झालात. हो आमच्या घरचे झालात, स्वतःची काळजी घ्या. बर तुला कोणी सांगितलं होतं तू सुराधारायला? हाताला केवढी मोठी जखम झाली आहे बघ. त्या क्षणाला माझ्या लक्षातच आलं नाही, सगळं अचानकच झालं. तुला काय वाटलं तू फुटपट्टी धरली आहेस? तो सुरा आहे तुला कळलं नाही? बस आता झालं ते झालं, त्यात काय तरी बरं. उजव्या हाताला जखम झाली आहे म्हणजे? नाही काय नाही, चल मिस्टर मिसेस कोहली, तुमच्या लक्ष्मीच्या मदतीमुळेच आमचा आश्रम नीट चालतोय आणि ही मुलं आनंदात आहेत. अरे वा वा वा. मामा लक्ष्मी एखाद्या देवीसारखी वाटते ना. ये बेटा ये. नमस्ते मॅडम. नमस्ते बेटा, तुमची मदत अशीच चालू राहू दे. बस तुला आशीर्वाद देण्याचा अधिकार पहिला आमचा नाहीये. चला आलोच. चला या. नमस्कार का. आधी तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद घे मामसा. जरी ते माझे खरे आई वडील असले तरी तुम्हीच मला प्रेम दिलं, मोठं केलं. आश्चर्य वाटलं ना, पण लक्ष्मीच्या आई वडिलांचं कार अपघातात निधन झालं तेव्हा आमचे कोल्हे साहेब पुढे आले आणि त्यांनी लक्ष्मीला आई वडिलांची माया दिली, मुलीप्रमाणे वाढवलं. आमचा आशीर्वाद आहेस तुला. काम कर, जरा वकील साहेबांना बोलो. अरे हे काय आलेच. नमस्कार. नमस्कार कोल्हे साहेब. बेटा लक्ष्मी, आज तू सज्ञान झालीस. तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार आज या साऱ्या संपत्तीची तू मालकीण झालीस. त्याचे ही कागदपत्र मी तुला सोपवित आहे. माझे वडीलच या सर्व संपत्तीची काळजी घेते, मला ही जबाबदारी नको. हे बेटा बाई, आता तू मोठी झाली आहेस, स्वतःची जबाबदारी टाळू चालणार नाही. द्या वकील साहेब, द्या. घे 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 घे. वा वा वा. साला तीन टाइम फुल जेवायचं आणि उरलेल्या वेळा झोपा काढायच्या.
मी सांगतो अशा आपण आपली मूळ कला सुद्धा विसरून जाणार बहुतेक. मामा, मला नेहमी वाटायचं श्रीमंत लोक वाईट असतात, पण आता कळतंय श्रीमंतामध्येही चांगली लोक असतात. हे टाटा, हा कोल्हे आहे ना, तो आपल्या मानलेल्या मुलीला पोटच्या पोरीपेक्षा जास्त जपतो. आणि लक्ष्मी पण या कोल्हेवर आपल्या खऱ्या बापापेक्षा जास्त प्रेम करते. कुटुंब असावं तर असं ने. ग्रेट लोक आहेत. मग मामा, पुढल्या जन्मी मी तुमच्या बहिणीच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा त्या कोल्ह्यांच्या पोटी जन्माला येईन म्हणतोय. मी पुढल्या जन्मी कोल्ह्याच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा एखाद्या कुत्र्याच्या पोटी जन्माला येईन म्हणतो. देवा इच्छा पूर्ण करे यांची. आमचं हे असं आहे, देवाचं नाव घेतलं की सैतान हजर. त्याला उडून टाटा बिरला चांगला जम बसवलाय, घरातल्या सर्व माणसांचा विश्वास संपादन केलाय. गुड. मी तुम्हाला बोललो नव्हतो, योग्य वेळ आली की मी तुम्हाला काम सांगेन. ती वेळ आता आलेली आहे. बिरला, माझ्या आणि लक्ष्मीच्या खऱ्या नातीची तुम्हाला कल्पना आलीच आहे. ती जरी अनाथ मुलगी असली तरी करोडोच्या संपत्तीची मालकीण आहे, आणि म्हणून आजपर्यंत मी तिची आणि तिच्या संपत्तीची पूर्णपणे काळजी घेतली आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, आता तुम्हाला तुमचं कर्तव्य पूर्ण करायचंय. माझ्या सरळ साध्या सोज्वल लक्ष्मीचा तुम्हाला खून करायचा आहे. मानलेला बाप आपल्या मानलेल्या मुलीच्या खुनाची सुपारी देतो. कलयुग आहे मामा, कलयुग. इथे हवा पाणी अन्न सगळ्यात कली घुसलाय. अहो एवढंच काय, माणसं माणसाच्या हृदयात पण कली घुसलाय. टोटल कन्फ्युजन. कन्फ्युजनचं काही कारण नाहीये. कोल्हेने लक्ष्मीला मारायची सुपारी याला दिली, आणि आपण 30 लाखांसाठी तिथे गेलो. मग आपण काय करायचं? जे सांगितलं ते करायचं आणि पैसे घ्यायचे. म्हणजे आपण तिला मारायचं.